आजच्या क्लास पासून आपण लॉजिकल रिझनिंगला स्टार्ट करीत आहोत फ्रेंड्स तर या व्हिडिओमध्ये आपण ब्लड रिलेशन पाहणार आहोत तर ब्लड रिलेशन हे जवळपास सगळ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मध्ये विचारलं जातं मग ते एम पी एस सी असू दे सी असू दे बँकिंग असू दे नेट सेट त्यामुळे जे ब्लड रिलेशन आहे ते सोपंही आहे थोडंसं समजून घ्यायला आपल्याला आपण सगळे याला कनेक्ट पण करतो त्यामुळे ब्लड रिलेशन मी स्टार्ट केलेलं आहे मराठीतून आपण त्याला नाते संबंध असं म्हणतो या ठिकाणी काही गोष्टी आहे फ्रेंड्स मी तर ब्लड रिलेशन मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला जातो बेसिकली आणि त्या ठिकाणी आपल्याला आप थोडस ट्रिकी क्वेश्चन असतात म्हणल्यानंतर थोडस फिरून विचारलेले असतात मग आपण त्याला जर सोपं करू शकलो ते जे विचारत आहेत त्या ते ज्या पद्धतीने विचारलेले आहे क्वेश्चन तर त्या क्वेश्चनला जर आपण सोप्या पद्धतीत मांडून जर घेऊ शकलो त्याचे जे क्लॅरिटी आपल्याला भेटली त्या गोष्टीची त्या प्रश्नाची तर आपल्याला उत्तर काढणं तितकंच सोपं जातं तर सगळ्यात अगोदर क्वेश्चनची अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं असतं आणि प्रत्येक कुठलेही एक्झाम असे नाहीत की त्याचा सिलेबस दिलेला नसतो आणि सिलेबस आहे याचा अर्थ त्याला शिकण्यासाठी ही तशी पद्धती आहे तशी मेथड्स आहेत फक्त आपली गरज आहे काय व्यवस्थित मेथडनं आपण शिकलं पाहिजे ते गोष्टी आणि न शिकता आपण कोणतीही गोष्टी किंवा कोणतेही एक्झाम्स पास होऊ शकणार नाही तर फ्रेंड्स आपल्याला गरज आहे फक्त शिकण्याची कन्सेप्ट एकदा जर बेसिक कन्सेप्ट समजले तर पुढे सगळं आपल्याला सोपं जातं मी नेहमी नेहमी सांगते की बेसिक कन्सेप्ट जे आहेत तुमचे फंडामेंटल्स किती क्लिअर आहेत हे मॅटर करतं तर ब्लड रिलेशनची सुरुवात करण्याच्या पूर्वी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी अगोदर त्याचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण समजून घेऊयात तर आपल्याला इतकं माहिती आहे फ्रेंड्स की जनरेशन म्हणजे पिढी आपण ज्याला म्हणतो पिढी पिढी जे असतात ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे तर फर्स्ट जनरेशन म्हणल्यानंतर या ठिकाणी बघा आपले ग्रँड पॅरेंट्स येणार सगळ्यात जुनी जर आपण एक पिढी जर बघितलात तर एक व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे त्याचे आई वडील असतील आता मी आहे तर माझ्या आई वडील आणि माझ्या आई वडिलाचे आई वडील म्हणल्यानंतर सगळ्यात पहिली जे जनरेशन असेल ते जनरेशन आपण घेऊयात आपल्या आई वडिलाचे आई वडील म्हणल्यानंतर आपले ग्रँड पॅरेंट्स म्हणल्यानंतर कोण कोण असणार फ्रेंड्स आता हे आता आपण मराठीतून काय म्हणतो आजी आजी तर फ्रेंड्स जे आपले आजी असू दे आपले आजोबा असू दे हे आपले ग्रँड पेरेंट्स असतात मग ते आईचे पण आई वडील असू दे किंवा वडिलाचेही आई वडील असू दे त्याला आपण आजी आजीच म्हणतो तर ग्रँड पेरेंट्स त्यालाच आपण ग्रँड फादर आणि ग्रँड मदर असं इंग्लिश मधून म्हणतो तर ग्रँड फादर आणि ग्रँड मदर आता सेकंड जनरेशन असणार फ्रेंड्स आता आपली आई वडील ओके okay. तर त्यांना आपण काय म्हणतो पेरेंट्स म्हणजेच आई बाबा आपले जे आई वडील असतील आणि त्यांचे भाऊ बहिणी आता या ठिकाणी आई वडिलाचे म्हणजे आईचेही आले आणि वडिलाचेही आले तर यांना आपण मिळून काय म्हणलो ग्रँडफादर ग्रँड मदर आणि जेव्हा पॅरेंट्स जे असतात तर ते पॅरेंट्सची आई आणि या ठिकाणी जेव्हा ग्रँड फादर आणि ग्रँड मदर म्हणतो त्याला मॅटर्नल आणि पॅटर्नल असंही म्हणलं जातं पण आपल्याला तितकं डीपमध्ये काही जायचं नाही आपल्याला माहिती आहे ग्रँड फादर आणि ग्रँड मदर म्हणल्यानंतर पहिली पिढी पॅरेंट्स म्हणल्यानंतर आई वडील आई वडिलासोबत त्यांचे सुद्धा आता या ग्रँड जे पेरेंट्स आहेत त्यांचे फक्त आपले आई वडीलच हे लेकरं राहणार आहेत का नाही तर हे जे आपले ग्रँड फादर आहेत ग्रँड मदर आहेत त्यांची लेकरं जसं आपले आई वडील असणार त्यांच्यासोबत त्यांची भाऊ बहिणी असतात आस तर... असणार मग हे जे जनरेशन आहे तर याच्यासोबत यांचे सिबलिंग्स आपल्या आई वडिलांचे सिबलिंग्स म्हणल्यानंतर यांची भाऊ बहिणी यांचे भाऊ आणि यांची बहिणी हे येणार म्हणल्यानंतर आता त्यांचे भाऊ आपल्या आई वडिलांचे भाऊ बहिणी कोण होणार आता जर वडिलांची भाऊ बहिणी म्हणलं तर आत्या काका होणार आणि आपल्या आईचे भाऊ बहिणी म्हणल्यानंतर मावशी मामा होणार तर हे त्यांचे काय सेकंड जनरेशन असेल आता थर्ड जनरेशन म्हणल्यानंतर आपण ओके आपण आता आपण म्हणल्यानंतर आपले भाऊ बहिणी आपली बहीण आपले भाऊ ओके okay, आता आता आपल्या आई आईवडिलाचे फक्त आपणच लेकर का नाही त्यांचे सिबलिंग जे होते त्यांचे म्हणजे आप, आपले जे आई वडील आहेत त्यांचे भाऊ बहिणी आणि त्यांची लेकरं म्हणल्यानंतर आता आपले तेच कोण झाले चुलत भाऊ बहिणी कजिन्स ज्याला म्हणतो आपण बरोबर तर आता कजिन्स सुद्धा कोण होणार आपले भाऊ बहिणी होणार तर चुलत भाऊ चुलत बहिणी मावस भाऊ मावस बहिणी हे सुद्धा आपलं जनरेशन होणार आता फोर्थ जनरेशन कोणतं असेल आता, लेकर? आता लेकर? आपले लेकरं आता आपले लेकरं किंवा आपल्या भाऊ बहिणींचे लेकरं किंवा आपल्या कझिनचे लेकरं हे येणार कोणत्या ह्या चौथ्या जनरेशन मध्ये म्हणजे सन डॉटर मुलगा किंवा मुलगी आहे का नाही त्याच्यानंतर नीस नेफ्यू भातचा भाची पुतण्या पुतणी हे सगळे कशामध्ये येणार आता बेसिकली हे सगळ्यांचे लेकर आपले लेकरं आणि आपल्या भाऊ बहिणीचे आपल्या कझिनचे लेकर, लेकर म्हणल्यानंतर हे दुसरी पिढी पिढी ओके फ्रेंड्स तर अशा पद्धतीनं हे आपल्याला पहिली पिढी दुसरी मराठीतून म्हणतो आपण याला पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी तर याचे आपल्याला हे एका थोडक्यामध्ये आपण हे सगळे गोष्टी समजून घेतलो आता कन्सेप्ट काय म्हणते फ्रेंड्स की तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारलं जातं ब्लड रिलेशन मध्ये तर प्रश्नामध्ये अगोदर जे काही विचारलेलं आहे जर मेल असतील तर त्यांच्यासाठी अगोदर काय करा एक साइन डिसाइड करून घ्या ओके तर ते साईन कोणतं तर पुरुष असेल तर त्यासाठी प्लस साईन आणि जर फिमेल असेल तर त्यासाठी कुठलं साईन द्या निगेटिव्ह साइन द्या म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये ज्याच्याही रेस्पेक्ट मध्ये बोलला आहे आणि ते मुलगी ते जर मुलगी डॉक्टर वाईफ किंवा ग्रँड मदर मदर नंतर सिस्टर अशी जी मेल मी फिमेल्स वर्जन असेल तर त्याच्यासाठी मायनस आणि फादर सन ब्रदर आता ग्रँड फादर अंकल हे सगळे काय मेल तर मेल साठी प्लस द्या आणि फिमेल साठी मायनस द्या निगेटिव्ह द्या आता कन्सेप्ट दुसरं काय म्हणते हे झालं पहिलं कन्सेप्ट तर जेव्हाही आपल्याला प्रॉब्लेममध्ये मेल दिसेल त्याला प्लस मध्ये लिहून घ्यायचं आहे आणि फिमेल दिसेल तेव्हा निगेटिव्ह साइन मध्ये लिहून घ्यायचं आहे फ्रेंड्स आणि हे झालं आपलं पहिलं कन्सेप्ट आता दुसरं कन्सेप्ट काय म्हणते बघा फ्रेंड्स की सिबलिंग्स असतील तर त्यांच्यासाठी स्ट्रेट लाईन लिहायचं म्हणल्यानंतर जेव्हा आपण भाऊ बहीण आपले कझिन आपल्या जनरेशन मध्ये जेव्हा कोणाशीही बोलत असेल आपण त्या रेस्पेक्ट मध्ये काही विचारला असेल तर त्याला स्ट्रेट लाईन न अगोदर लिहून घ्यायचं म्हणजे ए आणि बी हे दोघं भाऊ बहिणी आहेत आता या ठिकाणी दिलं की ए आणि बी हे दोघं भाऊ बहिणी आहेत तर वरच्या कन्सेप्ट प्रमाणे जर ए हे भाऊ असेल तर याला आपण प्लस साईन द्यायचं आणि बी हे बहीण असेल तर याला मायनस साईन द्यायचं म्हणजे बहीण म्हणल्यानंतर हे काय फिमेल असणार आणि मेल ए म्हणल्यानंतर हे काय असणार मेल असणार तर याला प्लस मायनस दिलो आता याच्यामध्ये हे दोघं सिबलिंग्स आहेत म्हणजेच भाऊ बहिणी आहेत हे नातं म्हणजे एकच जनरेशन आहे हे दाखवण्यासाठी आपलं जनरेशन आहे हे जनरेशन दाखवण्यासाठी यांच्यामध्ये असं स्ट्रेट लाईन द्यायचं तर आता या दोघांमधून आपल्याला काय समजलं की ए आणि बी हे भाऊ बहिणी आहेत जर हे साईन जरी आपण याला इतर संपून टाकलो तर हे आपण इतकंच जरी पाहिलो की ए आणि बी मध्ये हे स्ट्रेट लाईन तर आपल्याला समजते की हे भाऊ बहिणी आहेत भाऊ बहिणी म्हणल्यानंतर एकच सिबलिंग्स भाऊ बहिणी नाही फक्त सिबलिंग्स म्हणल्यानंतर एकाच वयाचे एकाच जनरेशनचे तर आता हे दोघं जर प्लस असतील तर दोघं भाऊ भाऊ असू शकतात किंवा दोघं काय असणार मायनस असतील तर म्हणल्यानंतर फिमेल असतील तर दोघं बहिणी असू शकतात म्हणल्यानंतर स्ट्रेट लाईन का दाख होते याच्यामधले सिबलिंगनेस म्हणल्यानंतर दोघांमध्ये काय जे भाऊ बहिणीचं नातं आहे म्हणल्यानंतर सिबलिंग आपल्या वयाचे आपल्या सोबतचे आपल्या जनरेशनचे याला या साईडनं अगोदर शो करून घ्यायचं आता जर हजबंड वाईफ असेल तर हे झालं पहिलं पॉईंट या ठिकाणी आणि हजबंड जर असतील हजबंड वाईफ जर असेल तर ए आणि बी जर हजबंड वाईफ आहेत म्हणून जर लिहिलेलं असेल तर यांच्यामध्ये असं हे डबल लाईन दाखवून घ्यायचं तर ए अँड बी आता हे, न, आता, न, हे दोगा जर यामध्ये दोघांपैकी आता हे दोघं हजबंड वाईफ आहेत तर हजबंड कोणतं आणि वाईफ कोणतं तर ए जर हजबंड असेल तर याला प्लस साईन द्यायचं बी हे जर वाईफ असेल तर याला मायनस साइन द्यायचं आणि हे जेव्हा हे दोघं शो केलेला जर साइन आपल्याला माहिती नसतील आणि सांगितले नसतील फक्त ए आणि बी इतकं जरी कळालं आणि मध्ये हे जर साईन आपण लावून घेतलो तर आपल्याला समजून जातं की या दोघांमध्ये हे दोघं आज सांगितले की ए मॅरिड टू बी तर या ए मॅरिड टू बी म्हणजे ए न बीशी लग्न केलेलं आहे तर एकतर मुलगी हे लग्न करू शकते बीशी एकतर एक तर मुलगा असेल किंवा मुलगी असेल पण या दोघांमध्ये ना तर कुठला आहे हजबंड वाईफचं आहे तर आपल्याला पुढच्या लाईन्स मध्ये समजू शकते की यामध्ये ए हे मेल आहे का बी हे फिमेल आहे हे सगळं आपल्याला पुढे मग हे आपल्याला अगोदर यांचं ना तर डिफाईन करून घेण्यासाठी यांच्या दोघांमध्ये कोणतं हे साईन लावायचं फ्रेंड्स म्हणल्यानंतर कोणती साईन डबल जे डबल लाईन आहे ते लाईन मग हे दुसरं कन्सेप्ट झालं मग अशा पद्धतीनं हसबंड आणि सुद्धा आपल्याला साईन समजून गेलं आता तिसरं कन्सेप्ट काय म्हणते फ्रेंड्स की जे जनरेशन आहे मोठे जनरेशन असतील तर इज अ फादर ऑफ बी जर असं म्हणण्यात आलं असेल ए इज अ फादर ऑफ बी तर ए बी आहे आणि ह्याचं फादर हे आहे म्हणल्यानंतर आपण वरच्या दिशेने गेलो आणि इथे ए लिहिलो आणि बी इज अ सन ऑफ ए म्हणल्यानंतर आपण खालच्या दिशेने येणार ए इज अ फादर ऑफ बी म्हणल्यानंतर आपण वरच्या दिशेने चाललोत मोठ्या जनरेशनला आणि बी काय आहे सन आहे म्हणल्यानंतर आपण बी खालती लिहत आहोत खालच्या दिशेनं आणि सी इज अ सन ऑफ बी म्हणल्यानंतर सी हे खालीच राहणार बी पेक्षा अशा पद्धतीनं तर जर मोठे असतील तर वरच्या दिशेनं आणि म्हणजे मोठे असतील तर व्हर्टिकल लाईन वरच्या दिशेनं ओके फ्रेंड्स मोठे असतील तर व्हर्टिकल लाईन वरच्या दिशेने आणि जर लहान असतील तर व्हर्टिकल लाईन जे आहे ते खालच्या दिशेनं म्हणजे जर ए हे वडील असेल तर ए वरतीच असणार आणि मुलगा असेल तर ए पेक्षा हे खालच्या दिशेनेच असणार ए वडील असतील आणि मुलगा असेल तर बी हे खालच्या दिशेनं आता सी हे बीच मुलगा आहे म्हणल्यानंतर सी खालच्या दिशेनं आणि बी हे वरच्या दिशेनं अशा पद्धतीनं आपण याला ड्रॉ करून घेणार फ्रेंड्स आणि हे असे आपले आहेत कन्सेप्ट ओके okay? तर फ्रेंड्स एक प्रॉब्लेम पाहूयात या ठिकाणी की जर या ठिकाणी म्हणलं असेल ए इज अ फादर ऑफ बी अँड डी इज अ फादर ऑफ ए ए इज अ फादर ऑफ B, बी म्हणल्यानंतर बी इथे येणार आणि त्यानंतर डी इज अ फादर ऑफ ए तर आणखीन आपण याच्या वरती लिहिणार एच फादर आहे डी म्हणलेलं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आता काही वरती आपण प्रॉब्लेम घेतलो असतो फ्रेंड्स पण हेच लेक्चर पुढच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूयात